निवडणुकीचे बिगुल वाजता शहरातील अधिकृत शस्त्र परवाना धारकांकडे पोलीस विभागाच्या अधीक्षक लक्ष जात आहे. निवडणूक आयोग न्यायालयाकडून यंदा या बाबीत धोरणे मवाळ झाले असले तरी पोलीस विभागाने मात्र प्रत्येक शस्त्र परवाना धारकाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने काही परवाना धारकांचा मृत्यू झाल्याचे शस्त्र तत्काळ पोलीस मुख्यालयात जमा करण्यात अधिकारी देण्यात आले. तशा सूचनाही विशेष शाखेकडून सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आल्या आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभाग फ्रंट मोडवर येत असून कामाला लागले आहे. शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी MPDF व प्रतिबंधात्मक कारवायाच्या हिस्ट्री शीटवर प्रामुख्याने लक्ष ठेवणे सुरू झाले आहे. त्याशिवाय निवडणुकीत प्रामुख्याने परवानाधारक शस्त्र जप्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरात सध्या 142 तर जिल्ह्यात 607 शस्त्र परवानाधारक आहे. या 70% परवानाधारक हे उद्योजक, व्यापार, राजकीय क्षेत्रातील असून जीवितास धोका वैयक्तिक सुरक्षेच्या कारणातून घेतले आहे. विशेष म्हणजे या परवान्याचे घट होत गेल्या 4 वर्षामध्ये 159 परवाने रद्द झाले. शस्त्राच्या निवडणुकी दरम्यान गैरवापर होऊ नये या हेतूने निवडणुकीच्या काळात शस्त्र जमा करणे बंधनकारक आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने सरसकट शस्त्र गोळा न करण्याचा निकाल दिला. यंदा निवडणूक आयोगाने देखील याबाबतचे आदेश मवाळ केल्याने यंदा मोठा बदल झाला. पोलीस आयुक्त नेतृत्वाखाली समिती कोणते शस्त्र जमा करेन बंधनकारक आहे, कोणाला सूट द्यायची याविषयी निर्णय घेत यासाठी समिती कारणे पाहून निर्णय देण्यात येणार आहे. शहरात 1142 परवानाधारक असेल तर यातील अनेकांनी शस्त्र खरेदी केली नसल्याचे पाहणीतून समोर आले आहे. तर अनेक परवानाधारकांचा मृत्यू झाला परंतु त्यांचे शस्त्र अद्याप पोलिसांकडे जमा झाले नाही. अशा निधन झालेल्या परवानाधारकाचा परवाना व शस्त्र मुख्यालयात जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. बँका, सुरक्षा रक्षक, खेळाडू या नियमात सूट देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.